सागर शेलार, विकास पवार हजर, किरण पवार हजर, अभिजित पवार गैरहजर, मधुकर पवार गैरहजर. सर अर्ज कुणाचे? मधुकर पवार आणि अभिजित पवार. दोघांना एकदम काय झालं? सर मधुकर आजारी आहे, आपली सल गेलेली, तिकडचं पाण्यात धबधब्यात भिजला, ते बाजलं त्याला. जास्त सिरियस नाही ना? दवाखान्यात गेला होता का? काय माहीत नाही सर, आम्ही गेलो त्याला झोपूनच होता. सकाळपासून काय खाल्लं नाही त्यानं, खाल्लं किंवा काय येत्या सर, त्याच्या पोटात काय राहीना बी झालं आहे, आशक्त पण आला आहे त्याला. आणि अभिजित, मधुकर आला नाही म्हणून तोही राहिला असेल, हो ना? हो, आम्ही राहणार होतो पण मध्येच म्हणला नको, त्याने शपथ घातली म्हणून यायला लागलं. तुम्हाला कारणच लागतं सुट्टीला, है की नाही? ठीक आहे, आणि त्याला सांगा संध्याकाळी बघायला येतो म्हणून. म्हणजे सर तुम्ही खरंच गावात येणार आहे? मग आमच्या बी घरी या की? सर आमच्या बी घरी या, आमची आई म्हणली होती कधी आलं तर सांग, आणि घरी आमच्या आई पहिला. सर मी लय भारी चा करते, मी पोट करते. सर आमच्या बी घरी या, कुंबडी कापा सांगतो. अहो सर आमच्या घरी या, बकऱ्याचं मटण आणायला सांगतो. अरे हो हो, काय अरे मी काय गाव जीवन करायला नाही येणार आहे, मधुकरला बघायला येणार आहे. सगळ्यांना सांगा एकत्रच भेटू, जास्त वेळ नाही थांबता येणार मला. ठीक आहे, पुढे. भैया पल्ले कधी यायचं का सर तुझं? अगं येतील की आता, हे बघ आलंच. सर ही माझी आहे आय आणि आमचे. कांबळे सर नमस्ते. अहो आजपर्यंत लय ऐकलं होतं तुमच्याबद्दल. अहो पोरं लय कौतुक करतात तुमचं. अहो पोरसनी स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळत आहे, त्यांना जीव लावत आहे. अशी बघून काळी जगड सुपा एवढं होत आहे बघा. अहो मागं बी पल्लीला कुठला तो माजोडा मास्तरे काहीतरी बोलला होता, तेव्हा बी पोरांची बाजू घेतली तुम्ही. अहो मास्तर नाही, आमच्यासाठी देव आहे बघा तुम्ही. आमचा इका करतोय ना अभ्यास, हा आणि नसला करत तर चांगला सोलटून काढा त्याला. अहो लय चरब्या याला, हा आणि ह्या बघा, तर उलटा बिलटा जर बोलला तर उलटा टांगून त्याला खालनं मिरच्याची दोरी द्या. अहो नाही त्याची काही गरज नाही, हुशार आहे तो, अभ्यास करतो, खूप नाही पण आहे हुशार, सगळ्या गोष्टीत भाग घेतो. असं का? आणि घरातल्या एका बी कामात भाग घेत नाही, हो भाड्या. अहो सरांपुढे तरी वाईस तोंड गप ठेवा की जरा. अहो सकाळपासनं संध्याकाळ पवतर एकतर तोंडात तंबाखू नाही तर शिव्याच असते त्यांच्या. चुकलंच बघा मास्तर, माफ करा बरं का. अहो कसं आहे आमची आपली गावाकडची साधी बोळी भाषा, आईला म्हणल्याशिवाय शिवी पुरीच होत नाही बघा. नाही हो समजू शकतो मी. बरं चला मधुकरच्या घरी जाऊ. अभिजित. अहो सर आधी आमच्या घरी चला की, आई आत्ताच चा ठेवून आल्या. अहो मी बी बोटवं काढून ठेवले इथे, म्हशीची धार काढल्या काढल्या ताजं ताजंच करून द्यावं म्हटलं पटजीशी. अहो घरला चला, तुमचं पाय लागू द्या, आमच्या रेशमाची बी लई इच्छा आहे बघा. मास्तर या बघा, कुणाचं बी मन मोडू नका. हा अहो कसं आहे, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावात आलाय आणि प्रत्येकाच्या घरी दोन दोन घास खावा. बरं ठीक आहे, सगळ्यांच्या घरी येतो पण त्याच्या आधी मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन मधुकरला बघून येतो. कसं आहे तो आजारी आहे, त्याची जास्त काळजी वाटते आता. चालतंय की, अहो तसं तर तसं, पण ह्या बघा खाल्ल्या पिल्ल्याशिवाय अजिबात जायचं नाही. कसं आहे आमची पोरं जेव्हा परमुलकात जातात तेव्हा तुमच्यासारखे शिक्षक असतात, त्यामुळं आम्ही इकडं निर्धास असतोया. अहो पोरी बाळींची काळजी नसते आम्हाला. बरं या तुम्ही जाऊन, थांबतो आम्ही इथं. आओ सर इथं लावा गाडी, आपलंच घर आहे. ठीक आहे. हळू नमस्कार या.
काय मधुकर, कशी आहे तब्येत? सावकाश आता पाहू तर आजारी होतो, पण तुम्ही आलाय तर वाटतंय बर बर. म्हणजे तुला आता गोळ्या खायची गरज नाही तर हा? तरी आम्ही तुला सहलीत सांगत होतो की बेतानं खा त्रास होईल. एक तर लांबच्या प्रवासाची सवय नाही तुला, हो ना? अहो सर, सगळ्यांबर किती बी खाल्लं तरी कमीच वाटत होत. आणि मीच जाताना म्हणलेलं की सगळ्या पोरात कोणी वकू नका म्हणून, आणि मीच घरी आले हो म्हणून वकलो. अहो पण सर, तुम्ही कशाला घरी यायचं? मी आलो असतो की 2 दिवसात शाळेत. माझ्या प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत सांगणार कोणी नव्हतं ना, म्हणून मला यावं लागलं. अरे करमलंच नाही तुझ्याशिवाय मला, जसं या तुझ्या दोस्ताला करमलं नसतं म्हणून त्याने शाळा बुडवली तुझ्यासाठी. पैसेच नाही सर, त्याला आयन दोस्त लागतात, बाकी कोणी बी नसलं तरी चालते. अरे तुम्ही उभी काय, बसा. हे बस सर. हे घ्या. कालपासून काय खाल्लं नसेल, खाऊन घे, जरा ताकद येईल. एवढं मोला मागाचं कशाला आणायचं? भाताची पेज केली होती की त्याला मी. अव हे असलं त्यानं नुसतं दुकानातच बघितलं असेल बघा. तुम्ही पिशव्याच्या पिशव्या भरून आणल्या, तुम्ही त्याची शाळेची फी भरली, तुमच्यामुळे पोरगामचं सहलीला गेलं, अजून किस तो का करणार असं काम आहे सर? बरं, मला एक महत्त्वाचं काम आठवलं, मला निघायला लागेल. अहो असं कसं जाताय विना खाता पिता? वा 4 घास खावा की? अहो हिनं चपात्या केल्या त्या, भजी केली ती, शाक भात केलाय, खावा जरा. अहो एवढं कशाला, आज कुठला सण नाही ना? हाय का आता, तुमच्या रूपात आमच्या घरी देवच आलाय म्हणायचं, आमच्यासाठी सणच आहे बघा. वाई 4 घास खाऊन जा. नाही खरंच नको, मला उशीर होतोय, नाही जमणार. आज उद्या शांते जाऊ देतेस नाही. अगं ही मोठी लोक आहेत, आपल्या गरीबाच्या घरचं कुठं खाणार आहेत वय ग? अगं ह्यांचं पायच आपल्या घराला लागलं हेच आपल्यासाठी मोठं आहे म्हणायचं बघ. अहो काय बोलताय तुम्ही? आयुष्यभर आईने कडेवर घेऊन दारोदारी जाऊन भाकरी मागून खाल्ली, तिला बसायला उसरी मिळायची आणि हातावर शेळी भाकरी. मी आज शिक्षक झालो, पण ते बघायला आई काय थांबली नाही. पण आजही ना आईला विसरलोय ना त्या भाकरीला. तवापासून कुणी ताजी भाकरी खा म्हणाल हे विचार सुद्धा मनात येत नाही, इतका गरीब आहे मी. अहो तुम्ही स्वतःला गरीब म्हणून माझी जखम ताजी करताय. चला वाडा जेवायला, आज जेवणच जाणार आहे. पण इथं बसून खाल्लं तर चालेल ना की जाऊ ओसरीवर? असं बोलून लाजू नका सामास. ए शांते, अगं रडत काय बसली आस? ती डोळं माग नकोस, आता ती चपाती आणि भजी घे बघू, वाढायला घे पडदेश. घ्या जाई चालते ना, वाच आणलंय मागाश. सर अतु या कांबळे सर. काय सलीला जाऊन आल्यापासून तुमची गाठभेटच नाही? काल आलो तुम्ही
पण तुम्ही दिसलंच नाहीत, म्हटलं बाहेर कुठे मीटिंगला वगैरे गेला असता. ते संस्थेतच गेलो होतो ना. काय या शाळेच्या इमारतीचं बांधकाम सुरू झालंय तेव्हापासून सारख्या वाऱ्या चालू आहेत संस्थेत. बाकी इमारतीचं काम कसं काय झालंय? छान, पत्र तरी छानच झालंय. बाकी दारं खिडक्या लागल्या अजून शोभा येईल. अहो, भागात एक नंबर शाळा होणार आहे आपली. सचिवांनी स्वतः लक्ष घातलंय म्हटल्यावर. पण काही म्हणा, तुम्ही सुद्धा सतत पाठपुराव केला त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं बरं का. काही काम काढलं का माझ्याकडं? म्हणजे काही सही वगैरे पाहिजे का कुठल्या कागदावर? असेल तर द्या, त्या लगेच करून देतो. काय आहे, परत उद्या जाणार आहे तिकडं? नाही सर, एक विचारायचं होतं. बोला की. पाटील मॅडमचा फोन, अर्ज वगैरे काय? काही कल्पनाच नाही हो. उलट मीच तुम्हाला विचारणार होतो की त्यांचा फोन लागत नाही आहे, तुमच्याकडे काही निरोप वगैरे ठेवला आहे का म्हणून. नाही ना, मीही फोनच केलेला. हो, जाऊन बघून यावं का विचार सुरू होता, पण म्हटलं आधी तुमच्याशी बोलावं. नाही, मी म्हणतो तुम्ही जाऊनच या. काय म्हणजे मलाही तसं वरती कळवता येईल. ठीक आहे, येतो. हो, चला पदर घ्या. हां, हे सगळे मुद्दे आपल्याला स्थानिक व्यवस्थापन कमिटीसमोर मांडावे लागतील. नमस्कार साहेब. नाव राहीजा तुमच्या पाटील मॅडमचं. हो, त्याचं काय झालं? अचानक मध्ये भयानक लग्न झालो. अब तुम्हालाच काय, तिला बी कळायला टाईम नाही गावला की बाई तुझं लग्न आहे म्हणून. जोक आवडत नाहीत काय तुम्हाला? हा, आमच्या गावातले पोर हसून हसून फार लोळतात. त्याचं काय, मी दर रविवारी पार्टी देतो ना आमच्या शेतात. 12:30 आहे आपली, डायरेक्ट 30-40 पोरं न्यायची, एक भोकळ कापायचं, वाईच वाईच लावायचं. ही शाळा आहे नाही का, इथं दारूचं नाव बी वरची असेल. चुकलं बरं का, तुम्ही घेता का नाही घरी तरी? बघा, काही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. तुमचं जे काही काम असेल ना ते बोला फक्त. खायला राग आला होय मुख्याध्यापक. अहो, आम्ही बघा गावाकडची माणसं. नाही, बोलणं जरा रांगडा आहे पण वाईट भावना नाही बरं का कोणाबद्दल. ही पत्रिका रिसेप्शन का काय असतं घ्यायचं इंग्रजीत, ती ठेवलंय. सगळे न्यायचं, स्टॉपला सांगा. नागठांचं मातोश्री बुक केलंय, 5 पकवानाचं जेवण आहे. साधं कामच नसते आपलं, येऊ का? आणि यांच्या शाळेचं काय? इशी आहे काय, राजीनामा देणार त्या.
इतक्या वर्षाची नोकरी काय बी सांगू नका. नाही माहिती आहे सरकारी नोकरी आहे पण गरज नाही हो. अहो सात पिढ्या बसून खातील एवढं करून ठेवलंय बापन. आम्हाला गरज नाही तुमच्या शाळेची. आम्ही पाचवी नापास आहे काय कमी आहे का? नाही ना. मग ही तरी शिकवून काय धन्नावणार आहे? नाही शाळा बंद कायमची बंद. आता घर बीर बघायचं. तुम्ही घर बघितलं नसेल ना? कसं बघा? अहो आता तर भेटतोय ना आपण. यायचं बरं का आमच्या घरी? एका एकरात बांधलंय, दारात बुलट ट्रॅक्टर आणि थार बी आहे बरं का? ऐकलंय का थार? तुम्ही इथंच असता फार मग कसं ऐकाल थार? हे पण नाही का आवडला जोक? असू द्या, या बरं का जेवायला. येतो. पाटील मॅडम तुम्ही ती काय बी बोलत नसती. ओ मॅडम घ्या पटकन आशीर्वादन. चला शेतात पोरं खोळंबलेत बोकड कापलंय. अहो राहू द्या सर आशीर्वाद. तुम्ही आशीर्वाद नाही दिला तरी तिचं भलंच होणार आहे. अहो लग्न कुणाशी केलं तिनं? सुभाषराव गायकवाड. म्हणजे मी येऊ का? नाही आता येतोच. माफ करा धक्का लागला. जोरात नाही ना लागला? हे कोण? हा आलं ध्यानात. हेच का कांबळे सर? तुमचे लय उपकार आहेत बरे. अहो तुमच्यामुळे एवढी शिक्षिका बायको आमच्या नशिबात आली. नाहीतर एवढं कुठलं नशीब आमचं? मी काय केलं? कशाला बोलायला लावताय सर? आता काय केलं असल नसल द्यायचे सोडून. मी तुम्हाला दोष देणार नाही, उलट थँक्यूज म्हणणार आहे. तुम्ही बी रिसेप्शनला यायला पाहिजे बघा. नाही तुम्हाला लग्नालाच बोलवणार होतो पण टाइमच नाही भेटला. सगळं कसं झटपट झालं. मनात आलं पटकन करून टाकलं झटकन. नाही आवडला? तुम्ही बी मुख्यतः कॅटेगरीमधले दिसताय. त्यांना बी जोक नाही आवडले. पण लय अवघड होतं बरं का? सोपं कामच नसते आपलं. त्याचं काय झालं? कोणीतरी एसी बाहेरचं हिच्या मागं लागलं म्हणलं. यायला टाकलं असतं कापून. पण म्हणलं कशाला उगल लगीन जमलेलं असताना. मग काय टाकलं उरकून. नाही जातीत झालेलं बरं असतंय नाही का? येऊ का? चला. चला मी जरा जाऊन येऊ का? आता कशाला? झालं ना ज्याला भेटायचं होतं त्याला भेटू. काय अजून कोणाला भेटायचंय? मुलांना भेटू शकते ना मी का? त्यासाठी सुद्धा तुमची परवानगी लागेल. हाय का राग आला होय. अहो तुम्ही आमच्या वाईफ आहे. तुम्ही बोलायचं ना आम्ही ऐकायचं. रांडी सरकार. नाही बारक्या पोरासने भेटलं पाहिजे. त्यांच्या लाडक्या मॅडमची वाट बघत असतील. जा जाऊ का मी आता? अरे हो मी थांबलो तर जाईल का? नाही तुम्ही या जावा पटकन. नाही घ्या येळ घ्या. पुन्हा कधी भेट होईल नाही होईल.
सर 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 विचारणार नाही का असं वागलीस म्हणून? काय फरक पडतो? मला फरक पडतो सर. फरक पडला असता ना तुम्ही अशा वागल्या नसता. एकदा फक्त एकदा माझा विचार करायला हवा होता. एकदा तुमचाच फक्त तुमचाच विचार केला सर. नाही विश्वास मॅडम माझा. आजपर्यंत कुणाकडनं कसलीच अपेक्षा ठेवली नव्हती हो. का पहिल्यांदा हिंमत केली नव्हती होत पण केली का? मॅडम गाडीत नाही येताना जेव्हा मॅडम तुम्ही खांद्यावर डोकं ठेवलं ना माझ्या तेव्हा स्वतःला चिमटा काढून बघितला की ज्या खांद्यावर आयुष्यभर फक्त जबाबदारीचं ओझं होतं त्याच खांद्यावर कोणीतरी आपली जबाबदारी घेणार सुखाने विसावलंय का? दोन तीनदा खात्री करून बघितली मॅडम. कदाचित तुम्हालाही कळली ती काळजी हो ना, म्हणून तर तुम्ही शब्द दिलात बोलेन गरजांशी. त्याचाच परिणाम आहे हा सर. मला काही ऐकायचं नाही मॅडम. कारण प्रत्येक गोष्टीला असतात पण शब्द पाळणाऱ्याने आणि जीव लावणाऱ्याने ती द्यायची नसतात. परिस्थिती चारी बाजूने घेरते ना तेव्हा तुमची ही फिलॉसॉफी कामी येत नाही सर. परिस्थिती बदलली म्हणून आपण बदलायचं नसतं मॅडम, आपण परिस्थिती बदलायची असते. मला ठीक आहे, तुमच्या लेखी मी चुकीची असेल तर मग आयुष्यभर हेच मनात ठेवा. निधन माझ्यावरच्या रागात तरी दुसऱ्या कुणाचा तरी विचार कराल. गैरसमज झालेत पण ते असेच राहावेत असं आता मला पण वाटतं. कारण ते दूर झाले ना तर आयुष्यभर माझ्याच प्रेमात राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल. तिने धोका दिला असं समजून मूव ऑन तरी करतायत पण एकदा का तिचा त्रास कळला ना फार त्रास होतो सर. म्हणून मी माझा सगळा त्रास सोबत घेऊन जाते. सांगा होऊ द्या त्रास पण असं जाऊ नका सर. आपल्याबद्दल यावेळी घरी सगळं सविस्तर बोलले. म्हटलं लग्न करेन तर फक्त याच मुलाशी. मी घरच्यांना सांगितलं, घरच्यांनी दादाला, दादानी काकाला, काकानी मामाला आणि मामानी अख्ख्या भाऊ केला. पुढच्या काही तासात सगळेजण घरी जमले. हेवे दावे, भांडणं, मारामारी
अगदी मला मारण्यापासून ते तुमचं घर पेटवण्यापर्यंत सगळी चर्चा झाली. मी फक्त डोळ्यांनी बघत राहिले. आई बाबांना पण नको नको तसले बोलले. मी नाही रिॲक्ट झाले हो, मी ठाम राहिले. मला मारलं, मी ठाम राहिले. सगळ्या गावात दंगा झाला पण मी ठाम राहिले, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे सर. मला तुमच्याशी लग्न करायचं होत. सगळी स्वप्न तुमच्यासोबत रंगवली सर मी आयुष्यातली. त्यांनी शेवटचे दोन पर्याय ठेवले माझ्यासमोर. एक तर जातीतल्या मुलाशी लग्न कर, नाहीतर तुमचं मरण. मी माझे मरण स्वीकारलं सर. दुसऱ्या दिवशी लाल शालू मधून निघाली ना, ती माझी अंत्ययात्रा होती. मी तिथं संपले सर. ही तुमच्या समोर जी आता उभी आहे ना, ही त्या माणसाची गुलाम बायको. किती मॉडर्न होते ना मी. कपड्यांमध्ये, विचारांमध्ये. पण ही गुलामी मी स्वीकारली तुमच्यासाठी. सर तुम्ही माझ्यासोबत असण्यापेक्षा तुमचं जिवंत असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे सर. तुम्हाला काहीच नाही बोलायचं का सर? काय बोलू मॅडम यावर? तुमचं कौतुक करू की स्वतःच सांत्वन? मला या जातीच्या भिंतीची कल्पना होती आधीपासूनच, म्हणून तर या रस्त्याला येत नव्हतो. यातले काटे चांगलेच ओळखीचे आहेत, आयुष्यभर त्याच्यावरूनच तर आलोय. म्हणून तर व्यक्त नव्हतो करत भावना मॅडम. मी जपलं असतं की आयुष्यभर मनातून सगळं, निदान ही सल तरी राहिली नसती. तुम्ही व्यक्त झालात ते एक बरं झालं. तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि स्वतःच्या समजांवरचा विश्वास अधिकच वाढला.
रेशमा, अभिजीत सर, पाटील मॅडम आल्यात, आम्ही भेटू का? चला